रविवारी झालेल्या भाजपाच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हे सुपारी घेऊन भाषण करतात, त्यांच्या या भाषणामुळे विचलित होऊ नका असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्याचवेळी फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली होती. त्यांच्या याच टीकेचा समाचार राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे. राज ठाकरे यांचे भाषण अत्यंत मुद्देसूद होते, त्यांच्या भाषणामुळेच भाजपा विचलित झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मला पहिली गोष्ट या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या मनात एक शंका होती की निवडणुका होणार की नाही. अखेरीस निवडणुका सुरू झाल्या, या एक लोकशाहीच्या दृष्टीने आनंदाची बाब. सर, दुसरी गोष्ट की बारामतीचा पोपट असं म्हणताना मुख्यमंत्री हे विसरले की 2014 ह्याच राज ठाकरेंनी मोदींची सक्षमपणाने पाठराखण केली, तेव्हा हा पोपट जो त्यांच्या दृष्टीने पोपट होता तो कुठे होता हे मला माहीत नाही. आणि अख्ख्या भारताने एक वाक्य अत्यंत म्हणजे लोकांच्या मनात आहे ते म्हणजे मी पवारांची करंगळी धरून राजकारणात आलो आहे असं स्वतः मोदी साहेब म्हणतात. तेव्हा पोपट करंगळी धरणं हे पवारांच्या दृष्टी साहेबांच्या दृष्टीने काही नवीन नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात राजकारण करताना प्रत्येकाला आधार म्हणून पवार साहेबांचं नाव घ्यावं लागतं हे आज परत एकदा देवेंद्र फडणवीस यांनी सिद्ध करून दिलं. पण मला सर्वात आश्चर्याची गोष्ट ही वाटते की पोपट म्हणायचं, त्या भाषणाला काहीतरी टोमणे मारायचे, पोपटपंची करतात, सुपारी घेऊन बोलतात आणि परत एक वाक्य म्हणतात की ह्या भाषणाने विचलित होऊ नका. त्याचा अर्थ काय की कुठेतरी काल राज ठाकरेंच्या मुद्देसूद भाषणाने ते विचलित झाले आहे, BJP विचलित झाले आहे. आणि मी स्पष्टपणाने म्हणतो की जे आमच्या मनात होतं ते राज ठाकरेंनी उठावर आणलं. सर, एक शेवटचा प्रश्न. सगळेजण प्रयत्न करतायत, बहुजन वंचित आघाडी असेल, राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाचं असेल,